ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पाणी टंचाईच्या निषेधार्थ इचलकरंजी संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर। शहरात चार ठिकाणी रास्ता रोको, प्रशासनाची तारांबळ। मागील 8 दिवसापासून शहरात सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाला कंटाळून संतप्त नागरिकांनी शहरात नारायण टॉकीज, लायकर गल्ली, कृष्णा नगर आणि विक्रम नगर या चार ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं। विशेषतः आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपला संताप व्यक्त केला। इचलकरंजी शहरात मागील काही महिन्यापासून पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक कोलमडून गेलं आहे, त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे। आधीच उन्हाळ्याच्या झळांनी त्रासलेल्या नागरिकांना अशातच पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय। कृष्णा योजना जलवाहिनीला दोन ठिकाणी लागलेल्या गळतीमुळे पाणी उपसा बंद करण्यात आला आहे, तर शिरडोन येथे मुख्य जलवाहिनीला क्रॉस पाइपलाइन जोडण्यात येत असल्याने मजरेवाडीतून पाणी उपसा थांबवण्यात आला। परिणामी पंचगंगा योजनेतून होणाऱ्या मर्यादित पाणी उपसावरच पाणी पुरवठ्याची मंदार अवलंबून आहे, त्यामुळे प्रत्येक भागात किमान आठवड्याभरात नंतर पाणी दिलं जात आहे। या पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नारायण टॉकीज, लायकर गल्ली, मेन रोड, कृष्णानगर आणि विक्रमनगर भागातील नागरिकांनी मंगळवारी सकाळी अचानकपणे रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केलं। चार ठिकाणी सुरू झालेल्या आंदोलनामुळे महानगरपालिका प्रशासनासह पोलिसांची तारांबळ उडाली। भागात पाणी सोडल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली होती, मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाणी देण्याबाबत समजूत काढल्यानंतर आंदोलक शांत झाले। कृष्णा जलवाहिनीला क्रॉस पाइपलाइन जोडण्याचे काम सुरू असलं तरी त्या ठिकाणी लावण्यात आलेले सिमेंट पावसामुळे वाळत नसल्याने पाणी उपसा करण्यावर मर्यादा येत आहेत। बुधवारपर्यंत हे काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरळीतपणे केला जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।